हरि ओम, माझं नाव रेश्मा संजय फडतरे, राहणार इंदापूर, उपासना केंद्र इंदापूर, व्हीपी कॅन्टीन. आम्ही बापूंच्या सेवेत येऊन 5-6 वर्ष झालं आम्ही बापूंच्या सेवेत येतो आहे, आणि बापूंनी आम्हाला वेळोवेळी प्रत्येक प्रसंगातून मोठ्या मोठ्या ह्याच्यातून बाहेर काढले. मग गेल्या वर्षी माझ्या मुलीचं ॲडमिशन MBBSला होत नव्हतं, तिला थोडी मार्क कमी होती. मी वेळोवेळी आम्ही बापूंना प्रार्थना करायचो, तिचं ॲडमिशन हिथंच होऊ द्या, तिच्या मैत्रिणी आणि तिला घ्यायचं तर MBBSलाच घ्यायचं होतं, तिची इच्छाच तशी होती. मग नंतर ना आम्ही म्हणलं, बाळा आपल्याला एवढं पैसे नाहीत, आपल्याकडे एवढं डोनेशन नाही भरायला. मग बापूंनी तिच्या मैत्रिणी भरपूर रशियाला गेल्या, कुठं कुठं बाहेर गेल्या. मग आम्ही म्हणलं, एवढ्या लांब तर आम्ही पाठवू शकत नव्हतो, कारण माझ्या मिस्टरांचं पण मोठं ऑपरेशन झालं, त्यावेळेस पण आम्हाला बापूंनी ह्याच्यातून सुखरूप बाहेर काढले. त्यांचं हॉलो बदलायची होती, ती बदलली, सगळं व्यवस्थित झालं. आता सगळं व्यवस्थित चालू आहे, त्यांचं औषध गोळ्या सगळं. आणि मग माझ्या मुलीला इथं बँगलोरला आम्ही सारखं बापूंना मी सारखं प्रार्थना करायची, आणि बँगलोरला ॲडमिशन MBBSला ॲडमिशन भेटलं कमी डोनेशनमध्ये, आणि तिचं आता व्यवस्थित चालू आहे सगळं. मुलाला मुलाला पण बी फार्मसीला कळमला आता ह्या वर्षी ॲडमिशन भेटलं. आणि माझा एक असा अनुभव आहे, गेल्या वर्षी माझ्या बहिणीच्या मुलांचे लग्न होते बेंबळ्याला, आम्ही लग्नासाठी गेलो होतो. आणि गेल्यानंतर ना दुपारी लग्न लागली, सगळं झालं, मला माझे मिस्टर म्हणले की चल आता निघूया. तर मी त्यांना म्हणलं, थांबा थोड्या वेळ, घरचं लग्न आहे, लगेच गेलं की आपल्याला नावं ठेवतील. तर मग म्हणले, तू थांब, तुला कोणतरी सोडल. मी म्हणलं, नाही तसं थांबा की. तर नाही नाही म्हणले, तुला सोडल कोणतरी. मग त्यांनी माझ्या भावाला पण बोलवलं, त्याला विचारलं, तू सोडतो का हिला जाताना इंदापूर मार्गी. तर ते म्हणले, सोडतो. मग तेवढं झालं, मग माझे मिस्टर मुलगा पण त्यांच्या बरोबर निघाला, माझ्या भावाचा मुलगा पण एक छोटा होता तो पण निघाला, तिघ जण निघाले. आणि 20 मिनिटं लागतात त्यांना टिंभुर्णीला यायला. ते टिंभुर्णीला आले तोपर्यंत एक छोटंसं डुकराचं पिल्लू त्यांच्या गाडी छोटी गाडी होती आपली, टू व्हीलर, त्याच्या खाली गेलं, चाकाखाली गेलं. त्यांची गाडी तशी खाली पडली तशी भावाच्या मुलाला थोडं नाही लागलं, माझ्या मुलाला पण नाही, मिस्टरांना थोडं हाताला पायाला लागलं. आणि त्यांची गाडी खाली पडली की सरदिशी घसरली की त्यांचं असं मान त्यांच्या गळ्यामध्ये बापूंचं लॉकेट होतं, ते लॉकेट त्यांच्या हिथं येऊन बसलं. म्हणजे त्यांच्या डोक्याला बापूंनी मार अजिबात लागून दिला नाही, त्यांचं डोकं अज्जात वर धरलं होतं. आणि नंतर ना त्यांनी मला घरी आले, आम्ही त्यांना दवाखान्यात नेलं, मला फोन आला की घाबरलो आम्ही, कारण त्यांचं एवढं मोठं ऑपरेशन झालंय ना, त्यांची एक तर रक्त पातळ व्हायची त्यांना गोळे, आणि जर कुठून रक्तस्राव जर चालू झाला तर ती थांबत नाही असं आम्हाला पुण्याच्या डॉक्टरांनी सांगितलंय. त्याच्यामुळं सगळीच घाबरली होती. आणि दवाखान्यात नेलं, काय नाही, किरकोळ जखम झालती, डॉक्टरांनी त्याच्यावर औषध गोळ्या सगळं केलं, शर्टही त्यांचा फाटला होता. आणि मग घरी आल्यावर मला सांगत होत्या, ती माझ्या गळ्यात बापूंचं लॉकेट होतं, आणि त्या लॉकेटामुळं माझं डोकंच खाली खाली असं टेकलंच नाही, जमिनीला टेकलं नाही. म्हणजे सुखरूप त्यांनी आम्हाला ह्या प्रसंगातून बापूंनी बाहेर काढलं. हरिओम आंबे.